IIT मद्रास या ठिकाणी प्लेसमेंटची थोडक्यात आपण माहिती बघणार आहोत. तर बीटेक, ड्युअल डिग्री, MSc, MTech अशी इतर देखील कोर्सेस आपण बघू शकता. तर त्यातला आपण बीटेक, आता M म्हणजे असणार आहे मीडियन आणि A म्हणजे असणार आहे ॲव्हरेज सॅलरी, सरासरी सॅलरी. तर यामध्ये AE म्हणजे एरोस्पेस इंजिनिअरिंग, तर सरासरी आपण ॲव्हरेज सॅलरी बघतोय 16 लाख, म्हणजे 16.08. त्यानंतर BT, आता BT चा फुल फॉर्म या ठिकाणी देण्यात आलेला आहे बायोटेक्नॉलॉजी. त्यानंतर CH म्हणजे केमिकल इंजिनिअरिंग, असे फुल फॉर्म देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. तर बायोटेक्नॉलॉजी करिता बीटेक ज्यांनी बायोटेक्नॉलॉजीमध्ये केलेले त्यांना सरासरी जी ॲव्हरेज सॅलरी आहे ती 30 लाख ही सरासरी सॅलरी मिळालेली आहे. त्यानंतर CH, या CH चा फुल फॉर्म आहे केमिकल इंजिनिअरिंग. तर केमिकल इंजिनिअरिंग मधून ज्यांनी बीटेक केलेलं आहे त्यांची सरासरी जी सॅलरी आहे ती 18.45 पाहायला मिळते. त्यानंतर CE, आता CE चा फुल फॉर्म देखील खाली दिलेला आहे, म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग. सिव्हिल इंजिनिअरिंगमधून ज्यांनी IIT मद्रास या ठिकाणावरून बीटेक केलेलं आहे तर त्यांची सरासरी सॅलरी जी आहे ती 17.73 लाख आपल्याला पाहायला मिळते. CS म्हणजे सर्वांनाच माहिती आहे, CS म्हणजे आहे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. तर याची जर सरासरी सॅलरी आपण बघितली तर 52.32 लाख ही आपल्याला पाहायला मिळते, जवळपास 52 लाख ही सॅलरी पाहायला मिळते सरासरी. EE, आता EE म्हणजे या ठिकाणी आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची सरासरी सॅलरी आहे 27.28, म्हणजे जवळपास 27 लाख ही सरासरी सॅलरी आहे. आता ME म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग. मेकॅनिकल इंजिनिअरिंगची सरासरी सॅलरी आहे 18.50 लाख, म्हणजे जवळपास 18.5 लाख रुपये. त्यानंतर MM म्हणजे मेटलर्जिकल अँड मटेरियल इंजिनिअरिंग, याची सरासरी सॅलरी आहे 14.28 लाख. त्यानंतर पुढचं आहे OE, याचा फुल फॉर्म आहे ओशियन इंजिनिअरिंग. यामधून ज्यांनी बीटेक केलेलं आहे त्यांची सरासरी सॅलरी 18.12 लाख आपल्याला पाहायला मिळते, जवळपास 18 लाख रुपये. आणि PH, तर PH चा देखील फुल फॉर्म या ठिकाणी देण्यात आलेला आहे. PH जर आपण बघितलं तर फिजिक्समध्ये जवळपास 20.39 लाख ही आपल्याला, म्हणजेच 20 लाख रुपये ही जवळपास सॅलरी पाहायला मिळते. तर अशा पद्धतीने आपल्याला IIT मद्रास मधून ज्यांनी एरोस्पेस इंजिनिअरिंग केले त्यांची 16 लाखाची जवळपास सॅलरी आहे. बायोटेक्नॉलॉजी 30 लाख, त्यानंतर केमिकल इंजिनिअरिंग 18 लाख, CE म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग 17 लाख, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग 52 लाख, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 27 लाख, मेकॅनिकल इंजिनिअरिंग 18 लाख, मटेरियल जे आहे याचा फुल फॉर्म मेटलर्जिकल अँड मटेरियल इंजिनिअरिंग, तर त्यामधून ज्यांनी इंजिनिअरिंग केलं आहे त्यांची जवळपास 14 लाख, ओशियन इंजिनिअरिंग 18 लाख, आणि PH म्हणजेच फिजिक्समधून ज्यांनी केलेलं आहे तर त्यांचं आहे 20 लाखाच्या दरम्यान IIT मद्रासची ही सॅलरी आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीतच आपण जर बघितलं तर CH ची सॅलरी ही आपल्याला सर्वात जास्त या ठिकाणी पाहायला मिळते. ज्यांनी ड्युअल डिग्री केलेली आहे त्यांची देखील CS मधून, कॉम्प्युटर सायन्समधून ज्यांची ड्युअल डिग्री मिळालेली आहे तर त्यांची जवळपास 84 लाख ही सरासरी सॅलरी आहे, 84 लॅक्स. तर अशा पद्धतीने सरासरी ही आपल्याला कॉम्प्युटर सायन्सची सर्वात जास्त पाहायला मिळते आकडेवारी जर आपण व्हिडिओ पॉज करून जरी बघितला. आणि या पद्धतीने IIT मद्रास या ठिकाणी आपण या वर्षीचं जे 2023-24 ची प्लेसमेंटचं अनालिटिक्स आहे ते थोडक्यात बघितलेलं आहे.